नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गाडी आपण घरगुती बनवलेल्या प्रीमिक्सपासून बनवलेल्या केकपासून बनवलेली आहे. घरी प्रीमिक्स कसे बनवायचे याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. आमच्या पिठापासून देखील प्रीमिक्स बनवता येते, याची देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आपण बनवलेल्या केकच्या 3 लेयर कट करून घ्यायचे आहे. कुणे थोडासा कट देऊन नंतर दोऱ्याने अशा प्रकारे सलग अशा आपण 3 लेयर कट करून घेणार आहोत. केक आपण टिनचा वापर न करता म्हणजे घरगुती एका भांड्यामध्ये बनवलेला आहे. कोणी शेपचा केक बनवून देखील आपण गाडीचा शेप त्याला देऊ शकतो. या स्लाइसवर आपण शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी लावून घेणार आहोत आणि यावर आपल्याला व्हिपिंग क्रीम पसरवून घ्यायची आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसरी लेअर देखील लावून घ्यायची आहे. यानंतर सर्वात वरची लेअर लावून घ्यायची आहे आणि त्याला शुगर सिरप लावून हे आपण 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. केक सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला साईडने त्याला कट मारून गाडीचा शेप देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडने सारखेच तुकडे कापून आपल्याला याला गाडीचा शेप द्यायचा आहे. दोन्ही साईडचे कापलेले तुकडे आपण वरती लावून घेणार आहोत म्हणजे गाडीचा व्यवस्थित तसा शेप येईल. क्रीम लावून आपण कापून घेतलेले तुकडे यावर लावायचे आहेत आणि पूर्ण गाडी आपल्याला क्रीमने कव्हर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे स्क्रॅपरने आपल्याला गाडीला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे आहे. क्रीम लावताना मध्ये मध्ये स्क्रॅपर क्लीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला गाडीचा व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा. हा केक आपल्याला 10 मिनिट फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण आपला डार्क कंपाऊंड वितळून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून अशा प्रकारे आपल्याला वरती चॉकलेट वितळून घ्यायचं आहे. आपला शायनिंग येण्यासाठी आपण यामध्ये बटर वापरलेला आहे. यामध्ये आपण थोडी व्हिपिंग क्रीम आणि दूध टाकणार आहोत. आपलं चॉकलेट गणेश तयार आहे. हे आपल्याला तयार केलेल्या केकच्या गाडीवर ओतून घ्यायचं आहे. केक आपल्याला एका जाळीवर ठेवायचा आहे. या खालचा चाकू आपल्याला असंच ठेवायचा आहे.
आपण तयार केलेलं गणाश एक एक वर व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर थोडा वेळ केक तसंच ठेवायचा आहे आणि थोडं घट्टसर वाटल्यास पुन्हा आपल्याला केक बोर्डवर उचलून ठेवायचं आहे. आपण चाकू तसंच ठेवला होता. केकला छान शायनिंग आलेली आहे. यावर आपल्याला आता अशा प्रकारे आउटलाईन काढून घ्यायची आहे. ते आउटलाईनसाठी सगळ्यात छोटं स्टार नोझल वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व गाडीला आउटलाईन काढून घेणार आहोत, म्हणजे गाडीचा शेप हा व्यवस्थित दिसेल. आता आपण गाडीचे दरवाजे आणि विंडो साठी असे आउटलाईन आपण घेणार आहोत. प्रकारे छोटी छोटी फिनिशिंग करून घ्यायची आहे. याची जागा आपल्याला काढून घ्यायची आहे. गाडीचा केक तयार आहे. फ्लट ऐवजी आपण व्हिपिंग क्रीम देखील वापरू शकतो. आपल्याला पाहिजे तो कलर वापरून आपण पाहिजे तशी डिझाईन देखील काढू शकतो. आता आपण ग्रासची डिझाईन काढून घेणार आहोत. पण इथे क्रीम मध्ये गवताची डिझाईन काढण्यासाठी हिरवा रंग टाकून घेतलेला आहे. गवताची डिझाईन तयार करण्यासाठी ग्रास नोझलचा वापर करतात. मी इथे घरी तयार केलेला ग्रास नोझल वापरलेला आहे. घरी कसे बनवावे याची व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर आपण हा केक कट करून बघणार आहोत. केक एकदम सॉफ्ट आणि छान झालेला आहे. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब केल्यानंतर या अगोदरच्या व्हिडिओ देखील आपण प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर